पुणे दर्पण न्यूजला पाचव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ॲडव्होकेट अभय छाजेड, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी. पुणे दर्पण न्यूजला पाचव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय प्रवीण चोरभिले, नगरसेवक पुणे महानगरपालिका, प्रभाग क्रमांक 28 ड. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप इंडियाची घोषणा केली. त्यानंतर आता या मोहिमेला मूर्त स्वरूप प्राप्त होत असून विद्येचे माहेरघर असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि उद्योगनगरी पिंपरी चिंचवड महापालिका या मोहिमेच्या माध्यमातून नवीन स्टार्टअप्सना उभारी देणार आहे. या दोघांच्या संयुक्त विद्यमाने इनोफेस्ट 2021 चे आयोजन करणार आल्याची माहिती विद्यापीठाच्या इनोव्हेशनच्या संचालिका अपूर्वा केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या इनोफेस्ट 2021 अंतर्गत हॅकेथॉन, I2E कॉम्पिटिशन, पीच फेस्ट, फायनल टुडे समिट या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत किर्लोस्कर ग्रुप सुद्धा सहभागी आहे. जवळपास 12.5 लाखांची बक्षिसे या स्पर्धेकरता ठेवण्यात आली आहेत. आत्तापर्यंत 250 महाविद्यालयांनी स्टार्टअप इनोव्हेशन सेलची स्थापना केली असून ही सर्व महाविद्यालये I2E या केवळ महाविद्यालयांसाठी असणाऱ्या स्पर्धेच्या माध्यमातून हॅकेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. हॅकेथॉनमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच सामान्य नागरिकांनाही सहभागी होता येणार आहे. सहभागी स्पर्धकातून निवड झालेल्यांची पुढे 9 गटांमध्ये स्पर्धा घेतली जाईल आणि त्यातून 24 चांगल्या कल्पनांना बूट कॅम्पच्या माध्यमातून तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत. हॅकेथॉन या स्पर्धेची नोंदणी 15 फेब्रुवारीपर्यंत होणार आहे. स्पर्धेत कमीत कमी व जास्तीत जास्त 2 जणांची एक टीम असेल. अंतिम फेरीतील विजेत्यांना 5 व 6 मार्च 2021 रोजी आपला प्रकल्प इनोफेस्ट समिटमध्ये दाखवण्याची संधी मिळणार आहे. या समिटमध्ये स्टार्टअप गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी तसेच सरकारी व उद्योग जगतातील नामांकित व्यक्ती सहभागी होणार आहेत. इनोफेस्ट अंतर्गत होणाऱ्या या सर्व स्पर्धा व्हर्च्युअल स्वरूपात होणार आहेत. आता खूप मोठ्या प्रमाणावर स्टार्टअप सपोर्ट ॲक्टिव्हिटी आपण करतो आहोत. ऑटो क्लस्टरमध्ये जे पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी ऑटो क्लस्टर आणि मराठा चेंबर कॉमर्सच्या आणि ॲग्रिकल्चरच्या मदतीनं इन्क्युबेशन सेंटर जे सुरू झालं मागच्या वर्षी, मागच्या डिसेंबरमध्ये 2019 डिसेंबरमध्ये, त्यानंतर फेब्रुवारी 2020 आम्ही फेस्टिवल ऑफ फ्युचर ही मोठी एक इव्हेंट भरवली होती 2 दिवसाची. तर स्टार्टअप जे आहेत, पिंपरी चिंचवड हा एरिया मेनली इंडस्ट्री आणि एंटरप्रिनर्सचा आहे. विद्यार्थीसुद्धा भरपूर आहेत आणि उद्योजक पण भरपूर आहेत. तर जे नवीन उद्योजक आहेत, नवउद्योजक, त्यांच्या कल्पनांना चालना मिळावी, त्यांच्या आयडियाजला एक प्लॅटफॉर्म मिळावा, जेणेकरून भविष्यामध्ये त्यांचं जास्त प्रमाणात उत्पादन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होईल, अशा पद्धतीनं इन्क्युबेशन सेंटर आपण कार्यान्वित केलं. आणि त्यानंतर आता सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीबरोबर आपण ज्या इनोफेस्टची आता योजना केलेली आहे, त्या इनोफेस्टमध्ये सुद्धा 275 कॉलेजेस आणि वेगवेगळ्या स्टार्टअप्सला आम्ही आवाहन करतो की त्यांनी या होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावं.